हे पहा, मी परीला झोपी घालते आहे, म्हणजे ती झोपलेली आहे थोडंफार, पण ते असं म्हणजे सारखं डोळं उघडते आहे ना, तर मी तिला झोका देत होते, कारण की तिची झोप खूप कमी आहे ना, तर ते झोपतच नाही आहे. मोजून अर्धा तास किंवा 15 मिनटं ती झोपते ना, तर त्याच्यासाठी मग तिला झोपवते आणि त्यानंतर मग मी ब्लॉग बनवते. कारण की असं पण ना, म्हणजे घरी जरी कोणी नसेल तरी पण असं ब्लॉग बनवायला खूप प्रॉब्लेम होते, कारण की परी कसलाच म्हणजे टाइम देत नाही आहे. आणि असं पण डेली पण ती तिचं झोपणं खूप कमीच आहे, 15 मिनटंच ती झोपते, तर त्याच्यासाठी तिला झोपी घालते. आणि मी मग तुमच्यासोबत म्हणजे जे मी गार्डन केलेलं होतं ना, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. हां, ते झोपलेली आहे. आणि सासूबाई आहेत त्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आहेत, कारण की त्यांची ट्रीटमेंट असते 15 दिवसांनी. त्यांना डॉक्टरांनी बोलवलेलं होतं, तर त्या आणि सासरी त्यांना घेऊन गेले आहेत हॉस्पिटलला. तर साई पण त्यांच्यासोबतच गेलेला आहे, त्याच्यामुळे आज मी एकटीच आहे घरी. हे पहा, झोपलेले आहे. तर चला मग मी तुमच्यासोबत तुम्हाला दाखवते माझं गार्डन केलेलं. हे बघा, साईने किती राडा केलेला आहे हॉलमध्ये, हे पाहू शकता. इतका राडा करतो ना साई, आणि हे परत नंतर ना दिवसातून 3-4 वेळा तर हे सामान त्याचं उचलावं लागतं, कारण की तो खूप राडा करतो ना त्याच्यामुळे. हे पहा, इथे एक मी म्हणजे झाड लावलेलं आहे ना, तर हे निशिगंधा आहे ना त्याचं झाड आहे. हे पाहू शकता, हे असे फुलं येतात त्याला, असे लंबुळकी असे पांढरे फुलं येतात, आणि याचा वा खूप सुंदर येतो. त्याला ना यामध्ये यूज केलं जातं, जे आपण हार करता मोठे मोठे, तर त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो, आणि याचा वास पण खूप सुंदर येतो. तर मग असं घरामध्ये जायचा वास असा इथं छान वाटतो संध्याकाळी, त्याच्यामुळे मी इथं कुंडीमध्ये याला लावलेलं आहे. हे बघा, एवढं मोठं झालेलं आहे. आणि इथे झोका बांधलेला आहे, आणि हा झोका बांधलेला आहे तो साईसाठी बांधलेला आहे, पण हा झोका सर्वजण खेळतात, कारण की छान वाटतं, लहानपण पण आठवतं आणि भारी पण वाटतं. तर हा झोका आहे तो साईसाठी बांधलेला आहे, पण सर्वजण या झोक्यावरती बसून खेळतात. आणि त्यानंतर हे पाहू शकता, इथं आहे हे सीताफळाचं झाड आहे. हे बघा, यावर्षी फळच नाही आहेत ना, तर याला पण खूप फळं बिलकुल लागलेलं नाही आहेत. एकच छोटंसं सीताफळ आलं, तर ते पण साईने तोडून टाकलं. हे सीताफळाचं झाड आहे. आणि हे बघा, इथे तुळस आहे, हे थोडी वेगळी तुळस आहे. हे बघा, थोडीशी जी काळपट दिसते ना आयुर्वेदिक, ते तुळस आहे. आणि जे निशिगंधा मी कुंडीमध्ये लावलेलं आहे ना, तेच इथं पण लावलेलं आहे याच्यामध्ये. इथे एक लावलेलं आहे आणि इथे एक लावलेलं आहे याच्यामध्ये. हे बोर आहे, इथे बोर घेतलेले आहे आमची. आणि इथे मला इथे पण थोडंफार म्हणजे लावायचं होतं, पण टाईम नाही मिळाला म्हणून मी इथं पण काय लावलेलं नाही आहे. तर हे पाहू शकता, इथं गुलाबाचं झाड आहे, याला फुल पण आलेलं होतं. छोटंसं झाड आहे पण मस्त आहे, फुलाच्या पाकळ्या सगळ्या गळून पडलेल्या आहेत. आणि हे बघा, इथे आहे तो पुदिना आहे. हे मी झाड आहेत ना, ते मम्मीकडून येताना आणलेले होते, आणि मला असं वाटलं होतं की येतात का नाहीत माहीत नाही, पण खूप मस्त आलेले आहेत हे झाडे. हे बघा, हा सगळा हिरवागार जो आहे ना, तो पुदिना आहे. हे पहा, हा पुदिना आहे, हा गवती चहा आहे. हे बघा, हे ना ते चहामध्ये टाकला जातो ना, तो हा गवती चहा आहे. तर याचा मी चहामध्ये पण वापर करते, किती मस्त आलेला आहे. हा गवती चहा आहे. आणि हे टमाट्याचे झाड आहेत, हे पाहू शकता. हे बघा, हे टमाट्याचे झाड आहे, त्याला आता फुलं लागलेले आहेत, थोडे थोडे फुलं लागायला लागलेले आहेत. आणि तसंच इथं आहे ना, इथं असं याच्या साईडने असं गोल असं कोथिंबीर टाकलेली होती. हे बघा, छोटी छोटी कोथिंबीर आलेली आहे. हे बघा, अशी छोटी छोटी कोथिंबीर आलेली आहे. आणि असं ना खरं तर असं माळवं लावायला मस्त वाटतं, दारामध्ये जर जागा असेल तर छान वाटतं. आणि हे पाहू शकता, हे आहे ना, हे निशिगंधा आहे, निशिगंधाच म्हणतात काय म्हणतात, हा अबोलीचं झाड आहे. हे पाहू शकता, अबोली आहे ना, हे त्याचं रोप आहे. हे बघा, हे फुटलं आहे आता पाऊस आल्यानंतर. हे अबोलीचं रोप आहे. आणि हे बघा, हे मिरच्याचं रोप आहे. हे बघा, किती सुंदर आलेलं आहे. हे मिरचीचं रोप आहे. आणि हे बघा, जास्वंद पण किती मस्त फुटलेली आहे. हे जास्वंद आहे. हे बघा,
हे छान असे जास्वंद आलेले आहे। हे मिरचीचे रोप आहेत आणि हे जे रोप आलेले आहेत ना छोटे छोटे, हे एक, हे दोन, हे तीन, इथं पण आलेलं आहे, हे बघा इथं पण आलेलं आहे। तर हे रोप आहेत ना जे लाईनीमध्ये लावलेले आहे, तर ते गवारीच्या शेंगाचे रोप आहेत, हे बघा। तर हे असं मी लाईनीमध्ये इथं गवारीची शेंग लावलेली आहे, हे बघा इथे कोरफड आहे, हे बघा इथे कोरफड लावलेले आहे। आणि याच्यामध्येच मेथी पण टाकलेली होती आधी, खूप मस्त पण आलेली होती, पण त्याच्यानंतर काय झालं ते खूप असं राडा होईल लागलं मेथीमुळे, त्याच्यामुळे मेथी याच्यामधील काढून टाकली सगळी आम्ही। हे बघा मिरच्याची रोपं, मिरच्याची रोपं पण खूप लावलेली आहेत मी, हे बघा हे शेतातून येताना आणलेली होती ना मी। आणि हे बघा हे याला पानफुटी म्हणतात, हे असतं ना ते मुतखेडायला त्रास होतो तेव्हा हे पान हे केलं जातं, तर ते आहे हे पानफुटी म्हणतात याला। आणि हे बघा हा चुका आहे, याची ना पानं सगळी कोणीतरी काढून नेलेले आहेत म्हणजे भाजीसाठी, इथेच जवळच्यांनी कोणीतरी नेले असतील। तर चुक्याचे पण चार पाच झाडं आहेत, हे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे आणि तिकडे दोन आहेत, तिकडे चार पाच झाडं आहेत चुक्याचे पण। आणि हे पाहू शकता हा चुका आहे, भरपूर छान मस्त येतो चुका पण, ह्याला पण खूप छान हे होतात। आणि हे पण बघा अबोलीचंच झाड आहे, हे बघा इथं आलेलं आहे। आणि हे आहे ते कारल्याचा वेल आहे, हे पाहू शकता हे असं झाडावरती मी चढवलेलं आहे याला, हे बघा। हे असं कारल्याचा वेल आहे, तो असा झाडावरती चढवलेला आहे। आणि ना खूप मस्त आहे हा वेल पण, कारण याला आत्तापर्यंत तीन तीन चार कारले म्हणजे लागलेले होते आम्ही, ते पण वापरलेले आहेत कारले। आणि इथं पण आलेलं आहे पाहू शकता, असे हिरवे कारले येतात याला, असे मस्त। हे पण कारलं मोठं झालेलं आहे, असेच कारले याला लागलेले होते तीन चार। तर हे वेल आहे ना तो वरती चढवलेला आहे। त्याच्यानंतर हे झाड आहे ते म्हणजे शोचं झाड आहे, याला काही फुल वगैरे आजपर्यंत आलेलं नाही आहे, खूप मोठं झाड आहे, याची सावली पडेल ना म्हणून इथे लावलेलं आहे। माझ्या मिस्टरांनी लावलेलं होतं, त्यांची आठवण आहे हे झाड। तर तसेच मग अजून हे पाहू शकता, इथे पण टमाट्याचे झाडं आलेले आहेत, इथे पण टमाटे आहेत, इथे पण आहेत आणि इथं पण आहेत। तर याला टमाटेसुद्धा लागलेले आहेत, हे पहा। टमाटे पण आहेत याला, खूप मस्त असे टमाट्याचे झाडं आलेले आहेत। आणि हे पण ते पानफुटीच आहे, हे जे आहे ना ते पानफुटी आहे। आणि हे पाहू शकता इथे ना वेल आलेला आहे ना, हा घेवड्याचा वेल आहे, हे बघा मी आत्ता मध्येच लावलेला होता हो हा, तर आलेला आहे हे बघा। आता ना हा थोडा वाढला ना, मग ह्याला पण असंच वरती चढवायचं आहे झाडावरती, हा घेवड्याचा वेल आहे। आणि हे पेरूचं झाड आहे, हे पाहू शकता हे मस्त असं पेरूचं झाड आहे। तर अशा प्रकारे मी म्हणजे गार्डनमध्ये बरंचसं काही केलेलं आहे आणि टाकलेलं आहे, मला छान पण वाटायले जेव्हापासून हे सर्व आलेलं आहे ना, तर तेव्हापासून मला छान पण वाटायले लावायला, त्याच्यामुळं असं एक आवड निर्माण झालेली आहे की मी काहीतरी करावं, काहीतरी लावावं, छान वाटतं, मस्त वाटतं आपल्या दारामध्ये आल्यानंतर। आणि हे बघा हे मेथी आहे, अशी मेथी होती ना खूप भरपूर मेथी होती लावलेली, पण आता ते पूर्ण असे उपटून काढले, त्याच्यामुळे उगं कुठेतरी कुठेतरी उगं थोडीशी थोडीशी आहे। तर अशा प्रकारे हे माझं गार्डन आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते असं म्हणलं होतं, तर हे मी गार्डन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व लावलेलं आहे। तर इथं पण मी करून घेतलेलं आहे, तर इथं पण मला लावायचं आहे आणि या पण साईडला मी करून घेतलेलं आहे, इथं पण मी काही ना काहीतरी लावणारच आहे। आणि इथं पण गुलाबाचं झाड आहे पाहू शकता, गुलाबाचं झाड पण आहे आणि त्याचं पण रोप आलेलं आहे। तसेच या साईडला पण म्हणजे घराच्या थोडंसं साईडला जिथं स्पेस सोडलेला आहे ना आम्ही, तर तिथं इथे मी कांद्याची पात लावलेली आहे पाहू शकता तुम्ही, हे बघा मस्त अशी कांद्याची पात आलेली आहे, थोडीशी सुकलेली आहे उन्हामुळे, बघा कांद्याची पात लावलेली आहे, मस्त अशी कांद्याची पात आलेली आहे। आणि तसेच इथे बटाटा पण लावलेलं होतं मी, तर बटाट्याचे पण तीन झाडे आलेले आहेत, हे पहा हे बटाट्याचे रोप आहेत, हे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे, हे बटाटा आहे आणि हे कांद्याची पात आहे पाहू शकता।
अशा प्रकारे ना लावायला पण खूप छान वाटतं आणि आल्यानंतर पण खूप आनंद मिळतो ना, त्याच्यामुळे मस्त वाटतं. आणि हे बघा आजचं वातावरण असं आहे. इथे पण आता घरं व्हायला सुरुवात झालेली आहे. इकडच्या साईडला पण बांधकाम सुरू आहे आणि इथे शेजारी पण समोर बांधकाम आहे आणि हे बॅक साईडला पण बांधकाम आहे सध्याला चालू. आणि हे ऑलरेडी 3-4 घरं आहेत. छान वाटते. आज पाऊस पण म्हणजे पावसाचं वातावरण आहे, थोडंफार पण पाऊस काही येतच नाही आहे. भारी वाटते. वारं पण सुटलेलं आहे. आणि हे आहे माझं गार्डन असं मस्तपैकी. छान आहे. मला तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता साई पण नाही आहे आलेला अजून. ते दवा हॉस्पिटलमधून अजून आलेले नाही आहेत. तर आता चला मग मी हे बघा साईने किती राडा केलेला आहे. सर्व राडा मला आता आवरायचं कारण की साई बिलकुल ऐकत नाही आहे. त्याला किती पण सांगितलं तरी तो राडा खूप करतो, खूप म्हणजे खूप. आणि इथं पण आहेत ना कपडे आहेत ना, इथं घड्या घालून ठेवलेले होते मी. साईने सगळे कपडे पाडलेले आहेत खाली, खूप राडा केलेले. आणि हे बघा परी म्हणलं होतं ना झोपत नाही आहे बिलकुल थोडीसुद्धा. हे बघा कशी उठून बसली आहे. हाय. चला 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 बघा किती वेळ झोपली परी. थोड्या वेळ सुद्धा नाही, मी फक्त गार्डन दाखवूपर्यंत परी झोपली तोपर्यंत तर लगेच उठले. परी बिलकुल झोपत नाही आहे. परीला बिलकुल झोप वाटत नाही आहे. हे बघा काही काम करायचं म्हणलं तर परी काम करून देत नाही कारण की तिचं सारखं असंच असं कारण ते झोपत नाही. आहा बिल्लू आहा आहा बबडी बबडी. सुटलेलं आहे बाहेरचं हे पाहू शकता तुम्ही. अंतरून पांघरून सुद्धा हलतेत खिडकीतून, खिडकीतून वारं येते ना तर त्याने. हे पाहू शकता पडदा पण किती हलतोय. तसं तर काही म्हणजे हे नाही आहे, फॅन वगैरे नाही आहे लावलेला, पण इतकं वारं येते खिडकीतून कारण की इथे ना घरं वगैरे नाही आहेत ना असं, तर वातावरण असं मोकळं असल्यामुळे इतकं हलतंय. हे बघा वरी बांधलेलं सुद्धा किती हलतंय. आणि हे डॉल आहे तर साईसाठी मी जत्रे परीसाठी ना मी हे जत्रेतून आणलेलं आहे. तर याला इथे चिटकवलं होतं ना भिंतीला. परी खूप छान बघते याच्या, याला तिला खूप आवडतं याच्यासोबत म्हणजे खेळायला. हे बघा इथे चिटकवलेलं आहे तर ते पण वाऱ्याने हालतंय ना, तर तिला असं बेडवर टाकलं की ती त्याच्याकडे बघत असते. आणि हे पण आपोआपच हालायला लागलेलं आहे. एवढं म्हणजे एवढं वारं सुटलेलं आहे. बघा किती पडदा पण हालतंय. खूप मस्त असं वारं सुटलेलं आहे. फॅनची पण गरज लागत नाही आहे इथे. आणि मॅडम पण उठलेल्या आहेत. तर चला आता मग मी त्यांना घेते. बाय बाय. कसा वाटा माझा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.